नेवासा तालुक्यात रविवारी दुपारी आलेल्या अचानक वादळाने चक्कू डाळी मोसंबी केळी पीक मोडून पडल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून अचानक सुरू झालेल्या वादळामुळे एकच अहंकार उडाला. या वादळाने घरांचे पत्रे केळीचे बागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. 2 वर्षांपासून नैसर्गिक संकटातून शेतकरी जात आहे. सुमारे तासभर सुरू असलेल्या या वादळामुळे अनेक गावातील झाडे उमलून पडल्याने अनेक ठिकाणी रस्तेही बंद झाले होते. त्याचबरोबर विजेचे खांबांवर झाडं पडल्याने वीज पुरवठाही खंडित झाला होता. या वादळाने नेवासा तालुक्यातील 500 गाव पुनदगाव चिंचबन भेंडा सौंदळा भेंडा खुर्द भेंडा बुद्रुक खामगाव गोपाळपूर रस्तापूर चांदा यासह अनेक गावातील शेतकऱ्यांचे किळी पिकांचे झाडे जमीनदस्त झाल्याने शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. यामुळे नुकसान झालेल्या किळी पिकांचे शासनाने पंचनामे त्वरित करून नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांमधून केली जात आहे. मी बाळासाहेब उकिरडे राहणार रस्तापूर. आज जो काही अवकाळी संकट आलेलं आहे आमच्यावरती ते यायला नको होतं, परंतु निसर्गापुढं काय करणार. आणि त्यामध्ये माझं जवळजवळ 70% नुकसान झालं आहे. तरी शासनाने याकडे लक्ष घालून काही जी मदत करता येईल ती करावी. या वादळाने नुकसान झाल्याने शेतकरी पुन्हा संकटात आले आहेत.